डी वाय पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पुण्यामध्ये 13 तारखेला कोणती रिसर्च मीट आहे हे आपण जाणून घेऊयात त्यांच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांकडून. नमस्कार सर, पोलीसनामामध्ये तुमचं स्वागत. तुमची एक्झॅक्टली कॉन्सेप्ट काय आहे आणि कार्यक्रम कधी आहे? डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये 13 तारखेला एक रिसर्च मीट ऑर्गनाईज केलेली आहे. त्यामध्ये जवळजवळ इंडस्ट्रीचे 300 प्रतिनिधी CEOs अँड CTOs ते प्रत्यक्ष भाग घेत आहेत आणि मुलांनी आमच्या कॉलेजमध्ये मुलांनी विविध प्रकारची जी संशोधनं केली आहेत, विविध प्रकारची जी प्रोजेक्ट डेव्हलप केलेली आहेत, त्यांचं शोकेसिंग तिथे होणार आहे. आणि जेवढे काही इनोव्हेटिव्ह आयडियाज जे मुलं करतात, त्यांची कॉम्पिटन्सी कशी बिल्ड झाली हे इंडस्ट्रीला आम्हाला थोडंसं प्रदर्शित करायचं आहे. आणि इंडस्ट्रीची इन्व्हॉल्वमेंट ही या भारत देशासाठी फार आवश्यक आहे आणि त्यामुळे 300 पार्टिसिपंटला आम्ही तिथे इन्व्हाइट केलेलं आहे. आणि त्यामध्ये आमच्या मुलांना त्यांच्याकडून इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारचे प्रोजेक्ट आहेत, इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारची कौशल्य लागतात, इंडस्ट्रीमध्ये तिथे येताना त्यांना कशा प्रकारची कॉम्पिटन्सी लागते, त्या सगळ्या गोष्टी आम्ही तिथे डिस्कस करणार आहोत. आणि मला तुम्हाला विचारायचं आहे की तुमची यामध्ये भूमिका काय असणार आहे, काय सांगाल? मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या विषयाचा डीन आहे. आणि विद्यापीठाकडून भूमिका अशीच कायम आहे की नवीन ज्ञान जनरेट करावं, नवीन संशोधन व्हावं आणि या संशोधनाला आपले जे काही महाविद्यालय आहेत यांच्यामध्ये चालना मिळावी. तर विद्यापीठाची भूमिका या रिसर्च मीटबद्दल अशी आहे की या रिसर्च मीटमध्ये जे काही इंडस्ट्रीचे लोक इन्वॉल्व होणार आहेत आणि एज्युकेशन सिस्टमबरोबर इंटरॅक्ट करणार आहेत, ही अतिशय चांगली सुत्य अशी गोष्ट आहे. आणि या उपक्रमातून जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं आउटकम बाहेर कसा येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. मला तुम्हाला विचारायचं आहे की 13 तारखेला जी तुमची रिसर्च मीट होणार आहे त्याबद्दल काय सांगाल? जसं सरांनी सांगितलं की हा जो इव्हेंट जो आहे की जे विद्यापीठ जे सिलेबस बनवतात, कॉलेज जे सिलेबस शिकवतात आणि कंपन्या जे मुलांना घेतात, तर त्या कंपन्यांमधला मी एक भाग आहे सनबीममधून. तर बऱ्यापैकी जर आम्ही पाहिलं जे आम्ही जी मुलं घेतो कंपन्यांमध्ये, तर ते आम्हाला मुलं पहिल्याशी काम करणारी पाहिजे असतात आणि त्यांना बरंचसं ट्रेनिंग द्यावं लागतं. तर जसं सरांचा कन्सेप्ट आहे की ह्या मुलांना ट्रेनिंग जे इंडस्ट्रीला लागतं हे तुम्हाला कॉलेजमध्ये असणंच दिलं गेलं पाहिजे. तर इथं आम्ही बराचसा रोल प्ले करणार आहोत. एक तर फॅकल्टीला शिकवणं, अपग्रेडेशन करणं टेक्नॉलॉजीसाठी, दुसरं मुलांना सेकंडपासून इंटर्नशिप देणं, तिसरं जे काही नवीन रिसर्च प्रोजेक्ट्स काढतात त्याच्यामध्ये सहभाग घेणं, त्यांना ट्रेनिंग देणं, त्याच्याने पुरस्कार करणं, त्यांना स्पॉन्सर करणं, हा सगळा जो एकंदरीत कंपन्यांचा सहभाग आहे त्यामध्ये आम्ही त्यामध्ये असणार आहोत. सध्याच्या सरांनी 200-300 कंपन्या सांगितल्या, त्यामध्ये आम्ही एक आहोत. मॅम, मला तुम्हाला विचारायचं आहे की 13 तारखेला जो कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये तुमची काय भूमिका असणार आहे? See, the main purpose, the main agenda behind organizing research meet is to foster the research culture in the college amongst faculty and amongst students, to showcase the industry what all innovations our students have done, you know, in last 4 years of their engineering curriculum, to ensure that our students are employable. The employability index of the college, that is D.Y. Patil College of Engineering, which is located in Akurdi, should be on a higher end. So that's the main agenda. Aur आप जो ये काम कर रही है तो इसके बारे में आप क्या कहेंगे? वेल, आई वुड से कि इंडस्ट्री रिक्वायर्स इंजीनियर्स, इंडस्ट्री को इंजीनियर्स की रिक्वायरमेंट है और इंजीनियर्स नीड टू अंडरस्टैंड इंडस्ट्री मोर, यू नो, देयर बेसिक फंडामेंटल्स नीड टू बी क्लियर एंड वी एट अकुर्डी हैव बीन प्रोवाइडिंग देम ऑल द अपॉर्चुनिटीज एंड वी आर ट्रेनिंग अवर स्टूडेंट्स. प्लेसमेंट रेडीनेस एनहैंसमेंट प्रोग्राम्स आर प्लान्ड इन कॉलेज फॉर स्टूडेंट्स टू इंश्योर अगेन देयर एम्प्लॉयबिलिटी इंडेक्स. The overall employability goes on a higher end. Thank you. Sir, tumhi kay sangal kay? I, Dr. Jetty, Dean R&D of D.Y. Patil College of Engineering. Under the guidance of Dr. Vijay M. Vadai, sir, this research meet has been taken as an initiative from our cell. So here, the purpose of this meet is to bridge the industry academia gap. And whatever the students and the faculty have undergone or taken up the projects which they have completed in recently, we want to showcase to the industry and want to know whether the research culture which is built at the college level is going towards or meeting the requirement of the industry or not, and to get their guidance this particular